महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यतीतील प्रसिद्ध नाव म्हणजे शेठ फडके यांचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं तर महाराष्ट्रातील प्रसिद्ध गाडा मालक अशी शेठ फडके यांची ओळख होती पणवेलच्या वीर घरचे शेठ फडके यांच्या वडिलांच्या काळापासूनच म्हणजेच एकोणीशे शहाऐंशी सालापासून बैलगाडा शर्यतीत त्यांना आवड होती बादल हा त्यांचा बैल महाराष्ट्रात तितकाच फेमस होता असं म्हटलं जातं की त्यांच्या दावणीला आजही चाळीस ते पन्नास शर्यतीचे बैल असल्याचं बोललं जातं आणि या बैलांना महिन्याला लाखभर रुपयांची खादही लागते असं म्हणतात बैलगाडा प्रेमी असल्यासोबतच गोल्डमॅन म्हणूनही ते महाराष्ट्रात फेमस होते गळाभर सोनं घालून गाडीच्या टपावर महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता जिथे जीद जिथे बैलगाडा शिरत व्हायची तिथे पंढरशेठ फडके यांचा गाडा धावणार नाही असं फार क्वचित व्हायचं कुठल्याही शर्यतीत एक नंबर येणारा बैल हा पंढरशेठ फडकेंना आपल्या दावणीला पाहिजे असायचा मग त्याची किंमत कितीही असली तरी चालेल दरम्यान आज त्यांच्या निधनाच्या वार्तानं बैलगडा असोसिएशन मधून एकच हळहळ व्यक्त केली जाते